सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीने डोणगाव येथे केली शेतकरी विरोधी विधेयकाची होळी. डोणगाव मध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी. पाचवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने 3 कृषी विधेयके संसद मध्ये पारित केले. या विधेयकांना देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते माननीय राजू शेट्टी व माननीय व्ही एम सिंग यांनी दिनांक 25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकाच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगाव मध्ये पडली आहे. स्वाभिमानीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 25 सप्टेंबर बुलढाणा जिल्ह्यातील नागपूर औरंगाबाद रोडवरील डोणगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या तिन्ही बिलाची होळी करून या विधेयकांना जोरदार विरोध करण्यात आला. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातून पळ काढित आहे, शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दारात उभे करीत आहे, असा आरोप डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी केला. तसेच प्रथम शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या आणि मगच त्याला जगाच्या स्पर्धेत उतरवा. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे करणाऱ्या केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल, आघाडीचे तालुका अमोल तोटे, निलेश सदावर्ते, गौतम सदावर्ते यांच्यासह शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सय्यद महबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, मेहकर, बुलढाणा.